नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भेट देणार आहोत रामगड या किल्ल्याला। एक नम्र विनंती करतो मित्रांनो की आतापर्यंत अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून सबस्क्राइब करा, सोबतच पुढील बेलचं आयकॉनसुद्धा दाबा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओखाली कॉमेंट करा आणि इतरांनासुद्धा पाठवा। मित्रांनो, रेणुका माता, दत्तप्रभू आणि अनुसया माता यांचे दर्शनाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कृपया तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या। हे जे पुढील दृश्य आपल्याला दिसते हे आहे रेणुका मातेच्या मंदिराजवळील दृश्य आणि हा आहे रामगड या किल्ल्याला जाणारा रेणुका मातेच्या मंदिराकडून छोटासा मार्ग आणि आपण निघालो आहे आपण किल्ल्याला। मित्रांनो, सध्या आपण जात आहोत रेणुका मातेच्या मंदिराकडून जो रस्ता आहे त्या रस्त्याने। मुख्य गेट जे आहे ते दुसरीकडून आहे, परंतु हा दुसऱ्या रस्त्याने आपण जात आहोत। किल्ले रामगड अर्थात माहूरगडचा राजकीय इतिहास। आजचा माहूरगड अर्थात काही काळ गोंड आणि त्यांच्या पश्चात बहामनीच्या ताब्यात राहिला। सोबतच सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवटीनंतर हा गोंड आणि त्याच्यानंतर बहामनीच्या ताब्यात गेला। रामगड हा किल्ला सातपुड्यातील बालाघाट डोंगरात समुद्रसपाटीपासून अंदाजे 2650 फूट उंचीवर स्थित आहे। हा किल्ला नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर दिसतो। किल्ल्याच्या समोरील डोंगराकडे पाहिल्यास रामगड हा किल्ला साधारणपणे 120 एकरात पसरलेला असून याचा घेर 10 किलोमीटर एवढा आहे। चला तर पाहूया आपण रामगड किल्ला। इथून वर जाण्यासाठी या पायऱ्या आणि इथून आपल्याला दृश्य दिसते रेणुका मातेचं आणि मातृतीर्थाचं। ह्या पायऱ्या ज्या आहेत ह्या चिरेबंदीच्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याहून चढतानासुद्धा खूप दम लागतो कारण सरळ पायऱ्या आहेत ह्या। किल्ला बऱ्याच ठिकाणी मोडकळी झालेला दिसतो आपल्याला आणि इथून माहूरचं अतिशय सुंदर मनमोहक दृश्य इथून आपल्याला पाहायला मिळते आणि आपण अतिशय किल्ल्याच्या वर महाकाली बुरुजाच्या जवळजवळ आलेलो आहोत। ही किल्ल्याची वरचं बांधकाम अतिशय मजबूत, परंतु काही ठिकाणी किल्ला हा मोडकळीस आणि पडझड झालेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवते। किल्ल्याच्या तटबंदीच्या आतील जी जागा आहे ही जवळपास 45 एकर एवढी भरते। या किल्ल्याला तिहेरी तटबंदी असून रक्षणासाठी 45 बुरुज आहेत, परंतु आज बरेच बुरुज आणि तटबंदी निखळलेली दिसते। इथे सुद्धा आपल्याला निखळलेली तटबंदी दिसते। बाह्य तटबंदीस डुक्कर किल्ला म्हणून सुद्धा ओळखतात कारण या क्षेत्रात रानडुकरांची बरीच संख्या असल्यामुळे सुद्धा असं म्हटलं गेलं असेल। आणि सध्या आपण पोहोचलेलो आहोत महाकाली बुरुजाच्या परिसरात। राष्ट्रकूटांच्या काळातील महापूर याचे माहूर आणि बहामनी अंमलात माहौर व शेवटी माहूर असे रूपांतर झालेले माहूर शहरातील आपण हा किल्ला पाहत आहोत आणि काही धार्मिक ग्रंथात याच माहूरचा मातापूर असाही उल्लेख येतो। वऱ्हाडच्या इतिहासात ज्या घराण्याचं नाव आपल्या कर्तृत्वाने पुढे आले त्यात वाशिमच्या उदाराम यांच्या घराण्याचं नाव येते। या घराण्याचे मूळ पुरुष उद्धवराव। आपल्याला किल्ल्याच्या वरून असं माहूर शहराचं दृश्य दिसते आणि ही किल्ल्याची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण आता सध्या जात आहोत महाकाली बुरुजाकडे आणि इथून जाताना अतिशय गर्वाने आपली छाती फुगते की आपले राष्ट्रीय स्मारक आणि आपला ऐतिहासिक वारसा आपण पाहत आहोत। परंतु थोडं पुढे गेल्याच्या नंतर इथे आपल्याला एवढा विकृतपणा दिसते की जो किल्ला आहे या किल्ल्याची जी वरचे मोठे मोठे दगड आहेत या दगडावर स्वतःचे नाव किंवा विकृतपणा करून ठेवलेला आपल्याला दिसते। मित्रांनो, खूप दुःख होते आणि तळपायच्या एक मस्तकालासुद्धा जाते ज्यांनी स्वतःचं काही कर्तृत्व तर सिद्ध केलेलं नसते, परंतु हा विकृतपणा इथे केलेला आपल्याला आढळून आलेला आहे।
जणू काही हे महाराजच होऊन गेले असे स्वतःच्या बापाचा किल्ला असल्यासारखं इथे नाव टाकलेले आहेत आणि हा विकृतपणा निश्चितच कुठेतरी थांबायला पाहिजे. मित्रांनो, या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहिलेल्या आहेत. वाशिमचे राजे उदाराम देशमुख हे ऋग्वेदी ब्राह्मण हे मूळचे वाशिमचे राहणारे. त्यांची कुळकर्णीपणाची 2-3 वतनाची गावं वाशिमच्या जवळ सावरगाव, चिवरे वगैरे असत. 14व्या शतकात हा किल्ला गोंड राजांच्या सत्तेखाली आला. दक्षिणेत देवगड, चांदा व खेरला अशी गोंडांची राज्य होती. तसेच महाराष्ट्रात यादवांच्या सत्तेचे पतन होऊन बहामनी सत्ता स्थापन झाल्यावर या भागावरही बहामनी सुलतानांची आक्रमणे झाली. किल्ल्याच्या वरून रेणुका मातेचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सोबतच माहूरच्या आसपासचे दृश्यसुद्धा खूप छान इथून पाहायला मिळतात. ऐतिहासिक वारसा पाहताना मनामध्ये गर्व दाटून आलेला असतोच, सोबतच आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्या सगळ्या आठवणींना उजाळा इथे या स्मारकाला भेट दिल्याच्यानंतरच येत असतो. या किल्ल्याचा इतिहास शौर्य शंभूकार, रवी बावीसकर, प्राध्यापक रवी बावीसकर यांच्या फक्त इतिहास या ब्लॉग स्पॉटवरही तुम्हाला बऱ्याच वाचायला मिळतो. तिथेसुद्धा आपण कृपया भेट द्यावी. इथून दत्तशिखर आणि रेणुका मातासुद्धा मातेचं मंदिरसुद्धा दिसते आणि हा किल्ल्याचा परिसर. आपण आता सध्या आपण आहोत महाकाली बुरुजावर आणि या महाकाली बुरुजावरून पुढचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तेसुद्धा इथून आपल्याला दिसते आणि आपण तिथेसुद्धा भेट देणार आहोत. सध्या आपण आहोत महाकाली बुरुजावर. वऱ्हाडातील उदारामाने आपल्या पराक्रमाने 40 वर्ष कारभार करून ते हिजरी येथे 1040 मरण पावले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पुत्र जगजीवनराव जहागिरीवर आले. इथून आपल्याला दिसत आहे दत्तशिखराकडे जाण्याचासुद्धा मार्ग इथून दिसते आणि हा आपण महाकाली बुरुजावरून आता किल्ल्याच्या परिसरात खाली उतरत आहोत. मित्रांनो, जगजीवन रावाचा मुलगा बाबूराव हा लहान असल्याने, अज्ञान असल्याने लष्कराची आणि मनसबदारी, 52 परगण्यांची देशमुखी, जहागिरी आदींची व्यवस्था त्यांची माता राणी सावित्रीबाई पाहू लागली. तिने 1658 दिलेले एक दानपत्र वाशिमच्या काळू यांच्या कागदपत्रात मिळाले आहे. ते मोडीलिपीतील पत्र असून 1950 ते उघडकीस आले. त्या पत्रामुळेच रायबागन यांचे नाव सावित्रीबाई असल्याचे प्रथमच समजले. आणि आपण आता सध्या जात आहोत मुख्य प्रवेशद्वाराकडे. मित्रांनो, हा किल्ला पाहण्यासाठी किमान 4 तरी तुम्हाला लागतात, त्यामुळे वेळ काढूनच जावं. आणि वर पाणीसुद्धा, पाण्याची वगैरे व्यवस्था नाही, त्यामुळे भरपूर पाणी आपल्यासोबत घेऊन जा आणि तेव्हाच हा किल्ला पाहायला वर जा. इथून आपल्याला खालचं दृश्य दिसत आहे मातृतीर्थाचं. आणि सध्या आपण जात आहोत मुख्य प्रवेशद्वाराकडे, रामगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे. भयंकर. मित्रांनो, सावित्रीबाईंची जी खबर आहे, शौर्याची खबर, जेव्हा दिल्लीस गेली तेव्हा औरंगजेबाने सावित्रीबाईंना पंडिता व रायबागन असे 2 किताब दिले. रायबागन याचा अर्थ स्त्री शार्दूल असा होतो. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेस या रायबागनीस औरंगजेब बादशाह आणि शिवाजी महाराजांवर पाठवले होते आणि बरेच दिवस ती त्यांच्या सैन्याशी लढत होती. परंतु पुढे ती रायबागन शिवाजी महाराजांना शरण आली. तर तिने परत मोगल सैन्याचा नाश टाळला. रायबागनच्या शौर्याचा महाराजांनी गौरव केला. रायबागन हिनेही स्वतः शिवाजी महाराजांची पुढे धर्मकन्या म्हणून स्वतःला घेतले, म्हणून घेतले. आणि आपण जात आहोत मित्रांनो रामगडचे प्रवेशद्वाराकडे. अतिशय भव्य दिव्य प्रवेशद्वार तुम्हाला आता दिसणार आहे. ज्या रस्त्याने आपण किल्ल्यावर आलो तो रेणुका मातेकडून आणि आपण आलो भव्य दिव्य असं रामगडचं प्रवेशद्वार आपण पाहत आहोत. आणि यालाच हत्ती दरवाजासुद्धा म्हणतात. आणि या हत्ती दरवाजा 13 उंच आणि 8 रुंद आहे. दरवाजावर चुन्यामध्ये पर्शियन टाईल्सचे तुकडेसुद्धा लावलेले आपल्याला दिसतात आणि ही किल्ल्याची तटबंदी इथे आपल्याला दिसत आहे. अतिशय मनमोहक
सोबतच ऐतिहासिक वारसा आणि अंगावर शहारे आणणारे हे जे वास्तुशिल्प आपल्याला दिसते, ही वास्तू आपल्याला मित्रांनो, हा हत्ती दरवाजाच्या नंतर आतमध्ये जर आपण पाहिलं तर बरेच ठिकाण या किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे आहेत, परंतु सध्या आपण आहोत हत्ती दरवाजाच्या तिथे, आणि इथे सुद्धा बघा किती विकृतपणा केलेला आहे, लिहिलेलं दिसतेच. मित्रांनो, या हत्ती दरवाजामध्ये तुम्हाला पूर्ण किल्ला फिरत फिरत जर यायचा नसेल तर रेणुका मातेच्या मंदिरापासून पुढे दत्तशिखराकडे जाताना अर्धा किलोमीटरपासून पुन्हा डावीकडे हत्ती दरवाजाकडे येण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो. आणि हे धान्याचे कोठार वगैरे तिथे आपल्याला दिसत आहेत. काही इतिहासकारांच्या मते आता आपण इथे हत्ती दरवाजाच्या सुद्धा वर आलेला आहोत. जो आपण खालून भव्य दिव्य हत्ती दरवाजा जो पाहला, त्या हत्ती दरवाजाच्या वर आपण आलेला आहोत. या हत्ती दरवाजातून पूर्वी गडाखाली जाण्याचा मुख्य मार्ग होता. सरळ हत्ती दरवाजावर आक्रमण होऊ नये म्हणून या दरवाजासमोर एक प्रचंड भिंत सुद्धा होती. या भिंतीला जीबी म्हणतात. इथून रस्ता डावीकडे काटकोनात वळतो व तिथे पश्चिमाभिमुख दरवाजासुद्धा इथे आपल्याला दिसतो. तो 11 फूट उंच व 8 फूट रुंद. दरवाजाच्या उजव्या बाजूला देवळे आहेत. आणि हा आपण इथे हत्ती दरवाजाच्या सुद्धा वरचं दृश्य आपण पाहत आहोत. आणि ही घोड्याच्या पागाकडे आपण जात आहोत. आता काही इतिहासकारांच्या मते ह्या घोड्याच्या पागा आहेत, तर काहींच्या मते हे दारू गोळा ठेवण्यासाठी आणि बारूद ठेवण्यासाठी जागा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनुसया मातेकडे जाताना किंवा दत्तशिखराकडे जाताना डाव्या साईडला ह्या आपल्याला पायऱ्या दिसतात, आणि या पायऱ्यावरून आपण वर जाऊ शकतो. गडाची प्रचंड मोठी तटबंदी तोडून हा नवीन रस्ता बनवलेला आहे. आणि हा रस्ता आपल्याला आत्ता आपण जो पाहिलेला हत्ती दरवाजा होता त्या हत्ती दरवाजाकडे सुद्धा नेतो. परंतु मी तुम्हाला हे दाखवणार आहे की अतिशय सुंदर इंजाळा तलाव तुम्हाला मी इथून दाखवणार आहे, त्यासाठी आपण जात आहोत. पुढला तुम्ही गेल्यास रेणुका मातेच्या मंदिरापासून डांबरी रस्त्याने 1/2 किलोमीटर पुढे गेल्यास हा आपल्याला रस्ता दिसतो. आणि ही बघा तटबंदी, ही तटबंदी तोडून हा नवीन रस्ता, प्रचंड महाकाय मोठी अशी तटबंदी या किल्ल्याला आहे. आणि ही दोन्हीकडची तटबंदी तोडून, अखंड जी होती तटबंदी तोडून इथून हा रस्ता नवीन बनवलेला आहे. या पायऱ्यावर आपण जात आहोत महानुभव पंथाच्या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी. आणि इंजाळा तलावाकडे जाण्यासाठी आपण मार्गक्रमण करीत आहोत. आणि पायऱ्या संपल्या, आपण आता या पाऊल रस्त्याने समोर जाणार आहोत. आणि अतिशय नेत्रदीपक इंजाळा तलाव आपल्याला इथे दिसणार आहे. सुरुवातीपासून जवळपास इथे सूचना दिलेली आहे. सुरुवातीपासून जवळपास 15 मिनिटाच्या वेळेत आपण इंजाळा तलावापर्यंत पोहोचू शकतो. आणि आत्ता सध्या आपण आलेले आहोत इंजाळा तलावाच्या जवळ. आणि हे जे ठिकाण आहे हे आहे महानुभव पंथी खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने इथे येतात. आणि जे आपल्याला डाव्या साईडला दिसणार आहे हे आहे इंजाळा तलाव. या इंजाळा तलावाच्या शेजारी जे खडक आहे त्या खडकाला दत्तप्रभूचा स्पर्श झालेला आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि या तलावात पूर्वी परिसाचा दगड होता आणि ओढणाऱ्या हत्तीच्या पायातील साखळदंड सोन्याचा झाला अशी दंतकथा सांगितली जाते. अर्थातच परिस ही कविकल्पना आहे, परंतु एक अशी दंतकथा इथे सांगितली जाते. हा बघा इथे अतिशय सुंदर इंजाळा तलाव आपल्याला दिसत आहे. आणि इथे छोटीशी विहीरसुद्धा दिसत आहे. आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे. परवानगी म्हटल्यापेक्षा तिथलचे जे
महाराज आहेत ते महाराज आतमध्ये जाऊ देत नाहीत, कारण विचारल्यास काहीही सांगितलेलं नाही। आणि या मंदिराच्या शेजारचा जो खडक दिसत आहे, दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने हा खडक पवित्र झाला असं श्रद्धा आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो व्हिडिओखाली कॉमेंट करून नक्की सांगा। सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना पाठवा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।